नमस्कार मित्रांनो, मी रमेश मगर, मी छोटा मोठा कीबोर्ड वाजवणारा आर्टिस्ट आहे। माझ्या कीबोर्डमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला होता, डिस्प्ले दिसत नव्हता। माझ्या कीबोर्डमध्ये गेल्या काही दिवसापूर्वी डिस्प्लेचा प्रॉब्लेम झाला होता, डिस्प्ले दिसत नव्हता। तर मी आणि माझे मित्र, माझ्याच गावातले माझे परम मित्र, जे स्वतः एक प्रसिद्ध ऑर्गन वादक आहेत, विशाल भाऊ मगर, आम्ही दोघांनी मिळून तो कीबोर्ड खोलला, उघडला। आणि त्याच्यानंतर मग विशाल भाऊंनी त्याच्यामध्ये त्यांच्या त्यांना स्वतःला असणार त्याच्यातल्या नॉलेजप्रमाणे छानपैकी कीबोर्डची सर्व्हिसिंग केली। आणि तदनंतर आम्ही त्याच्यामध्ये काही जे मदरबोर्ड आपल्या कीबोर्डचा असतो त्याच्यातले एक दोन स्पेअर पार्ट आम्ही त्याचे फ्रेश करून आणि एखादं चेंज करून आम्ही तो डिस्प्ले आमच्या दोघांच्या सहकार्यानं तो डिस्प्ले आम्ही आणलेला आहे या ठिकाणी। आणि माझा कीबोर्ड अशा प्रकारे चालू झालेला आहे। तर मी माझे मित्र तसेच भाऊ असणार विशाल भाऊ मगर यांना मनापासून धन्यवाद देतो की माझा कीबोर्ड आता छानपैकी चालू झालेला आहे आणि तो चालू करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे। त्यांच्या पुढील वाटचालीस माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद। मित्रांनो, हा ना डिस्प्ले पहिले पेटत नव्हता, तर आता म्हणजे पेटत होता, पण याच्यातले अंक आहेत ना जे ते दिसत नव्हते, तर आता ते दिसतात। पण अंक आणखीन आम्ही कीबोर्ड फिट नाही केला, हे बघू शकता तुम्ही। नका 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 काढू, दिसतो इथनं। तर आता स्क्रू वगैरे लावून घेतो आणि चांगलं झाला, कारण इथल्या इथंच पीड झाला, नाही तर कारागिरीच्या इकडं नेला असतं तर आम्हाला फुकट चार्जेस द्यावे लागले असते। ते स्क्रू पण बघू शकता तुम्ही, आम्ही काढलेत। त्याच्यानंतर आम्ही फक्त एक दोनच वस्तूचा वापर केला, हा स्क्रूड्रायव्हर आणि रबर कुठे ठेवला आपण, हां फक्त आम्ही या डिस्प्ले आणण्यासाठी फक्त दोनच वस्तूचा वापर केला। तसेच मित्रांनो, सर्वांना एक मी तुम्हाला सूचना देतो की जर आपल्या कोणत्याही कीबोर्डमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर आमचे मित्र विशाल भाऊ, तसं बघायला गेलं तर त्यांचं गॅरेज एक मोठा त्यांचा बिझनेस आहे, पण त्यांना वेळ असले त्यांच्या वेळेमध्ये ते देवाने सरस्वती मातेने त्यांना एक शक्ती दिलेली, त्या त्यांच्या टेक्नॉलॉजीचा ते वापर करून त्या कीबोर्डमध्ये त्यांना त्यांच्या कॅपॅसिटी जेवढं करता येईल ते छान करतात। आणि सुंदर सुंदर त्यांच्याकडे वाजवण्याची कला आहे, त्यांच्याकडे बॅकअप आहेत, रिदम आहेत, आणि हळूहळू ते आता कीबोर्ड पण रिपेअर करायला शिकलेत। हे तुमच्या आमच्यासारख्या छोट्या मोठ्या कलाकारांसाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे, धन्यवाद। तर मित्रांनो, आम्ही फक्त आता कीबोर्ड रिपेअरिंग करण्यासाठी या दोनच गोष्टींचा वापर केला आहे, आपला एक स्क्रूड्रायव्हर आणि हा खोरबर। तर चला मित्रांनो, धन्यवाद आणि बाय।